हेलो एंड वेलकम बैक गाइस टू पीसी व्लॉग्स। कसे आहात सगळे? आज दिवाळी संपली, रिलॅक्स मध्ये इन्स्टिट्यूट मध्ये येऊन बोलतोय। आज संडे, एडिटिंग वगैरे सगळं संपलेलं आहे। 4 वाजता व्हिडिओ अपलोड केला आणि आता 5:08 झालेत। 1 तासापूर्वी आपल्या CDI चॅनलला व्हिडिओ अपलोड झालेला आहे, चिप थ्रिल्सची कोरिओग्राफी। खूप दिवसात ना मी आज कॅमेरा घेऊन ब्लॉगिंग स्टार्ट केलेले गाइस। इतके दिवस दिवाळी पूर्ण मोबाईलवरच आपलं शूट चालू होतं। तुम्हाला कदाचित क्वालिटी ही समजेल की चेंज झालेली। ह्याच्या मागचं रिझन म्हणजे कंटिन्युअसली आम्ही महाबळेश्वरला तापोळ्याला शूटिंगला गेल्यानंतर ह्याचाच यूज केलेला होता। ह्याच्यात सगळा डाटा तसाच होता। ते एडिटिंग करून प्रॉपर मला मोकळं करायचं होतं। हे मेमरी कार्ड जे केलेलं आहे, डाटा कॉपिंगला टाकलेला आहे। आत्ताशी सुरुवात झालेली आहे, तोपर्यंत तुमच्याशी बोलून घेतो। आज खूप दिवसांनी निवांत हा वेळ मिळाला आहे मला, रिलॅक्स आहे एकदम। बरं, आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे मी खूप दिवसांनी, खूप वेळ। तर ते अशा की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन काय प्रोजेक्ट्स घेऊन येतोय त्याच्याबद्दल तुमच्याशी थोडी चर्चा करतो। सगळ्यात पहिल्यांदा तर चॅलेंजेस फॉर सर्व्हायव्हिंग, हे तर आपलं चालू होईलच माझ्या मते। 20 नोव्हेंबरच्या आसपास किंवा 18 नोव्हेंबरच्या आसपास मी जाईल शूटिंगला, चाललंय माझं प्लॅनिंग। सो गाईज बी प्रिपेअर फॉर दॅट, वी डोंट हॅव टू मच टाईम। हां, फक्त एकच राहील की मॅक्स 10 एपिसोड्स, मिनिमम 5 एपिसोड्स राहतील। जास्ती खूप मोठा वाला season 1 नाही राहणार। हे जाहीर करतो की season 2 येईलच, कन्फर्मेशन आहे। बट season 1 हा छोटा का, तर मला तुम्हाला दाखवायचं आहे की कशा टाईपमध्ये तो शो राहील। म्हणजे अजून भरपूर जण season 2 इंटरेस्ट घेऊन अप्लाय करतील। आत्ताही खूप जण अप्लाय करतात, पण मी सिलेक्टेड स्टुडंट्सलाच घेतोय जे काय हे सर्व्हाइव्ह करू शकतील। सो ऑडिशन्स चालू आहेत, जर कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही 7028191008 या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणून सांगा। तुमचं रजिस्ट्रेशनसाठी पुढची माहिती तुम्हाला मिळून जाईल। सो बी फास्ट फॉर दॅट पर्पज। आय थिंक मी 10-11 तारखेला ह्याचं क्लोजिंग करील मी। त्याच्यानंतर मी माझ्या शूटची तयारी करील। त्याआधी 20 तारखेच्या आधी 1-2 शूट करायच्यात मला कोरिओग्राफीज, त्याची तयारी। कारण हे हा हिक्टिकवाला राहील खूप महिना। कारण सगळ्यात महत्त्वाचं, लवकरच आपल्या कोरिओग्राफर्स डान्स इन्स्टिट्यूट चॅनलला 100 व्हिडिओज अपलोड होणार आहेत। त्याकरिता मला राहिलेले ते व्हिडिओज शूट करणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला मी सिरियलला जायच्या आधी शूटिंगला ते तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे। सो आज जो काही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो 97 नंबरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। अजून 3 व्हिडिओ अपलोड झाली की आपण 100 व्हिडिओज अपलोड करतो। दॅट इज अ गुड थिंग फॉर मी, फॉर अस। फॉर दॅट पर्पज आय एम गोइंग टू थिंक विच कोरिओग्राफी शूड बी बेटर फॉर दॅट रिझन। ते डोक्यात ठेवणार आहे, आता त्याच्याबद्दल काम करतो आणि रजिस्ट्रेशन ओपन ठेवतोच आहे मी। सो लवकरात लवकर बघून घ्या। 7 तारखेला पहिला एपिसोड जर बघायचा असेल तर आपल्याला लवकरच शूटिंगला जावं लागेल, त्यासाठी ऑडिशन्स लवकर संपवावं लागतील। ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला कनेक्टेड आहेत, त्याकरिता तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून तुमची जागा फिक्स करा, म्हणजे मग तुम्हाला कसलाही प्रॉब्लेम नाही राहणार। सेकंड, SRC इन्स्टिट्यूट जे आहे आपलं ॲक्टिंगचं, आर्टिस्टसाठी स्पेशली, त्या चॅनलवर पण लवकरात लवकर सबस्क्रायबर्स वाढवा। PC Vlog सबस्क्राईब करा, कारण हे दोन जे चॅनल आहेत ते फारच कमी सबस्क्रायबर्सनी चालू आहेत। इवन प्रोडक्शन हाऊसलाही सबस्क्रायबर करा, त्यालाही कमी। आपले हे 3 चॅनलला ॲक्च्युली तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। आणि प्रोडक्शन हाऊसला तर मोस्टली नवीन कंटेंट राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला बूस्टअप देत चालच, त्यात काहीच वाद नाही। हां, व्लॉग्स करून तुम्हाला बोर करतो त्याबद्दल क्षमस्व, पण हे सहन करावं लागेल। ॲक्च्युली मी हे व्लॉग्स एंड नाही आहे करणार, भले 2 मिनिटाचा का होईना का, पण मी व्लॉग करतो। काल तुम्ही बघितलं असेल हार्डली 2-2.5 मिनिटाचा व्लॉग पण मी केलेला आहे, सोडलेला नाही आहे। तर अशा टाईपमध्ये हे राहीलच, ह्याच्यात पण हळूहळू इम्प्रूव्ह होईल, नो इश्यू। असं काही जगात लिहिलेलं नाही आहे की पहिल्याच दिवशी 100% काम झालंच पाहिजे सक्सेसफुली, नो।
मी प्रयत्न करतोय, शिकायचा प्रयत्न करतोय आणि आय नो की ते एक दिवशी प्रॉपर शिकेल व्लॉगिंग कसं करायचं असतं. पण व्लॉगिंग थांबवणार नाहीये कारण असंही बोलायला छान वाटतंय. थोडासा कॉन्फिडन्समध्ये लूज झालेला किंवा कदाचित वेळ प्रॉपर मला मिळत नव्हता व्लॉगिंग करायला की कशा टाईपमध्ये केला पाहिजे आणि तुम्हाला एंटरटेन करायला पाहिजे. पण डोक्यात काही ना काही ते विचार चालू आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येईल. पण डेली व्लॉगिंग मोस्टली असंच राहतं. तो ऑडियन्स फॅक्टर वेगळा आहे, मी त्याच्यावर रिसर्च केलेला आहे. आय होप ते ऑडियन्स मला प्रॉपर मिळेल आणि आपलं चॅनल चांगलंच ग्रोथ होईल. ओके, ना आता हे दिवाळीत काय काय झालं, मी व्लॉगिंग कसं कमी केलं ते पण थोडंसं तुमच्याशी बोलून घेतो. काय होत होतं ॲक्च्युली, मला दिवाळीच्या आधी काही 2-3 शूट करून ठेवलेले होते मी व्हिडिओज आणि दिवाळीच्या टायमिंगला माझे सिरियलचं ट्रेलर शूट केलं होतं, ते रिलीज केलं. त्याच्या आधीचे माझे शूट पेंडिंग होते एडिटिंगचे, ते एडिट करायचे होते आणि त्याला थोडासा जास्ती वेळ लागत होता कारण ते तुम्ही जेव्हा बघचाल ते तुम्हाला लक्षात येईल की तापोळ्यामध्ये मी जे शूट केलेली लव्ह स्टोरी तो अफलातूनवाला प्रतिमवाला एडिटिंग झालंय. माझं मलाच आवडलं, एडिटिंग चांगलं होत चाललंय माझं. थँक्यू. ॲक्च्युली असं म्हणायचं असतं का नसतं माहीत नाही, बट रिअल फॅक्ट तेवढं ॲग्री करतो. एडिटिंग बऱ्यापैकी चांगलं होत चाललंय आणि त्यामुळेच मला थोडंसं अजून वेळ लागत होता की नवीन काय करता येईल, नवीन काय करता येईल, त्यात कसं काय तुम्हाला एंटरटेन करता येईल. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी ब्लॉगिंगकडं पूर्णतः दुर्लक्ष केलं कारण माइंड मी फोकस करत होता एडिटिंगला आणि ते करणंही गरजेचं होतं. त्याचा रिझल्ट माझ्यासमोर येतोय, व्ह्यूज चांगले होत चाललेत आणि सबस्क्रायबर्स वाढतील ह्या अपेक्षेने काम करतोय मी. तर आता ह्या गोष्टी का करतोय, सबस्क्रायबर्स वाढवायचं किंवा व्ह्यूज वाढवायचं. सो गाईज, इफ यू आर लिसनिंग अँड यू आर अ स्टुडंट ऑफ SRC ऑर CDA, दिस इज फॉर यू गाईज. जर तुम्ही स्वतःलाच प्रॉपर, जर तुम्ही हे चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलं किंवा लाईक्स नाहीत वाढवले, व्ह्यूज नाहीत वाढवले, तर तुम्हाला मिळालेला जो प्लॅटफॉर्म आहे त्याला तुम्हीच डिच करताय, त्याला नाकारू नका. तुमच्या सपोर्टची गरज आहे. आज मी हे करायचं रिझन फक्त आणि फक्त माझ्या स्टुडंट्सला प्रॉपर प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना कॅमेरा फेसिंगचं प्रॉपर नॉलेज यावं आणि जे स्टेज फेअरिंग होतं ते निघून जावं, कॉन्फिडन्स यावा, ह्या सगळ्या गोष्टीतनं ते पार पडावेत म्हणून हे सगळे अट्टहास करतोय मी. त्यासाठी तुमची गरज आहे मला सपोर्टची. प्लीज आपल्या चॅनल्सला सबस्क्राईब करा यार गाईज. आय डोंट नो असं का होतंय की सबस्क्रायबर्स कमी होत चाललेले आहेत किंवा व्ह्यूज वाढत नाहीयेत. अशा होऊन देऊ नका गाईज, मला डिमोटिवेट नका करू यार. कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा मला अजून काहीतरी नवीन वेगळं करायची इच्छा होती, ते तुमच्या समोर घेऊन यायची इच्छा होती आणि त्याकरिता तुम्ही माझा साथ देणं गरजेचं आहे. सो आय डोंट नो हाऊ इट इज गोइंग टू बी हॅपन, बट इट शुड बी हॅपन की आपले सबस्क्रायबर्स वाढले गेले पाहिजेत. सो थिंक अपॉन इट अँड रादर दॅन दॅट. आता मला हॉलमधलं बरंचच काही काही सामान आवडायचं आहे. PC आपला सगळा मोकळा करून ठेवलेला तुम्हाला दाखवतो. सगळ्या वायर्स सगळ्या सुट्ट्या आहेत, तुम्ही बघत असाल सगळं कालवा. त्या दिवशी रोहन सरांचं जे फंक्शन होतं त्या फंक्शनला हे सगळं मी सुट्ट करून ठेवलेलं होतं. क्लिनिंग करायचं होतं दिवाळीमध्ये, त्यामुळे सगळं काढलेलं. बरोबर एक 4-5 दिवस पूर्ण सुट्टी घेतली इन्स्टिट्यूटनी. सो हे सगळं आता आवरायचं आहे, हे व्लॉग झालं की आणि मग रिलॅक्स वाटेल असं वाटतंय. कारण मला अजून 1-3 स्क्रिप्ट्स लिहायचे आहेत जेणेकरून मला ते प्रोजेक्ट्स प्रॉपर रीतीने स्टार्ट करता येतील, त्याच्यात काम करायचं. आता ते विचार चालू झाले डोक्यात. सो होपफुली लवकरच तुमच्यासमोर ते पण घेऊन येईल मी. सगळ्यात महत्त्वाचं, व्लॉगिंग इम्प्रूव्ह करायचं. मी आतोनात प्रयत्न करतोय. थोडंसं सहकार्य द्या आणि थोडे पेशन्स ठेवा, बिकॉज मला माहिती की हे खूप कठीण काम आहे. व्लॉगिंग करणं हलवा नाहीये. तुमच्या मनात पोहोचणं आणि इथं घर करणं जगातलं सगळ्यात कठीण काम हाती घेतलेलं आहे मी करायचं आणि ते पुरेपूर पार पाडायचा प्रयत्न करतोय. चूक होत असेल तर क्षमस्व, पण तुमचे सपोर्ट राहू द्यात.
मी व्लॉगिंग स्टार्ट ठेवत आहे, व्लॉगिंग मध्ये कंटेंट वाढवायचा प्रयत्न करीन. हा, दुसऱ्या काही गोष्टी ह्याच्यात ना ऍड करणार, पण प्रॉपर डेली व्लॉगिंग जे म्हणतो ना त्या टाईप मध्ये मी स्टार्ट करील. ह्याच्यात कशा टाईप मध्ये होतोय बघूयातच आपण त्या गोष्टी सगळ्या. मलाही त्याच्यावर विचार करायचा, थोडं थोडं कॉन्फिडन्स वाढत गेला. अजून काय बोलायचं, कसं बोलायचं कॅमेरा समोर हे शिकतोय मी. आय नो आपले 70 पेक्षा जास्त व्लॉग झालेत, हा 72 नंबरचा व्लॉग तुम्ही बघताय, पण हे कंटिन्यू ठेवायचं, ह्याला काय बंद नाही आहे करायचं आपल्याला. फॉर दॅट पर्पज मला वेळ लागतोय थोडंसं. एकतर कसं राहतंय हे व्लॉगिंग कन्सेप्ट माझ्या डोक्यात येत नव्हती, बऱ्यापैकी अभ्यास करतोय त्या गोष्टीचा, आणि एक दिवशी मी प्रॉपर छान करायला शिकेलच. बट गाईज यार, तुमचा सपोर्ट राहून द्या. बोर झालं तर थोडंसं सहन करा, एंटरटेनमेंट झालं तर मला सांगा, कारण तुम्ही जसं मला कमेंट्स करचाल तशा टाईपमध्ये आपलं व्लॉगिंग चॅनल चालू राहतंय. बघूयात अजून काय काय करता येईल. बट एक गोष्ट आहे, कॅमेराशी बोलायला मजा येतील, त्यात थोडंसं अजून ॲड करायचे प्रयत्न करीलच व्लॉगिंगमध्ये काही ना काहीतरी. आत्ता नवीन काही माझे शूट्स राहतील कोरिओग्राफीजचे, तेव्हा पण तुमचं व्लॉगिंगमध्ये तुम्हाला बिहाइंड द सीन्स, मी खूप दिवस झालं म्हणतोय बिहाइंड द सीन्स येतील, पण मोस्टली मी बिहाइंड द सीन्स काढत नाही. कारण काय होतं विषय तुम्हाला सांगतो, की मी एकटाच असतो जो पूर्णतः डायरेक्शन आणि कॅमेरा अँगल्स बघत असतो. माझ्याबरोबर कधी अनिकेत असतो कधी नसतो. ज्या दिवशी अनिकेत असतो त्या दिवशी पण अनिकेत मोस्टली कॅमेरा प्रॉपर आहे का तिथं एवढं चेकअप करतो. बाकी ह्या सगळ्या गोष्टी इथं ह्या डोक्यात चाललेल्या असतात, की हा मला हा अँगल घ्यायचा. तो बिहाइंड द सीन्सला ना मला पर्टिक्युलर असं वाटतं की कुणीतरी एक स्पेशल माणूस हायर करेल मी, आणि त्याला सांगेल की बाबा तू बिहाइंड द सीन्ससाठी रेकॉर्ड करत जा, त्याशिवाय तुम्हाला मला ते दाखवता नाही येणार. बघूयात, प्लॅन्स खूप मोठे आहेत, प्रोजेक्ट्स खूप मोठे येणार आहेत, आणि माझ्या ड्रीम प्रोजेक्टवर काम निम्म अडकून राहिलेलं आहे, 50% झालेलं आहे, 50% अडकलेलं आहे दिवाळी हे ते. आता ते परत चालू करायचं आहे. जर राडा झाला ना तर उद्यापासूनच राडा चालू होईल. 8 तारीख आहे उद्या, जीव जाऊन मारणार आहे, कारण ड्रीम प्रोजेक्टवर काम करायचं आहे मला. लवकरात लवकर आपले 100व्या व्हिडिओपर्यंत पोचायचं सीडीआयच्या. व्लॉगिंग नाही थांबवायचं, सिरियलच्या शूटबद्दल तयारी करायची, आणि हे सगळं नोव्हेंबर एंडिंगपर्यंत करायचं आहे. डिसेंबरला हे रिलीज करायचं आहे सिरियल, त्याच्यामुळं जामराडा होईल. होपफुली बऱ्यापैकी करूयात आपण सगळे एकत्र येऊयात ह्याच्यासाठी. ते काय गाणं आहे ना, ज्योत से ज्योत जला तेजा, और असं काहीतरी गाणं आहे ना ते. सो आपली फॅमिली मोठी आहे, आणि तुमचा सपोर्ट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सहजपणे पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ओके, जास्ती बोर नाही करत, मला कामं करून परत स्क्रिप्टचे कामं करावं लागतील. हा टाईम वेस्ट न करता इन्व्हेस्ट करतो. आत्ताही इन्व्हेस्टच चालू आहे हा, पण वेस्ट म्हणजे काय, की अजून काय बोलू अजून काय सांगू ह्याच्यात टाईम न घालवता हा व्लॉग इथंच थांबूयात आपण, आणि भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. व्लॉग तर चालूच राहील, पण तुमचा सपोर्ट पाहिजे बरं का. गाईज, आय नीड यू माय स्टुडंट्स, यू आर द माय बॅकबोन. ॲटलिस्ट तुम्ही तरी विश्वासघात करू नका गाईज. तुमच्या भरोसाने एक काम हाती घेतले, हे व्लॉगिंग नाही सोडत. सो बोर झालं तर सर एवढं चांगले डान्स शिकवत असतील तर तेवढं खराब व्लॉग करतो मी, ॲग्री करतो, पण त्यासाठी असं सोडून जाऊ नका यार, आय नीड यू. सो गाईज, जग सपाट, भेटूया तुझ्या व्लॉगमध्ये. आय होप तुमची सगळ्यांची दिवाळी छान झाली असेल. आज दिवाळी काय, आज दिवाळी संपलेली आहे अशा टाईपमध्ये रिलॅक्स आहे मी. प्रॉपर आज सकाळपासून सगळे सॉंग्स एडिट झाले, सगळं काम माझं बॅकलॉगचं संपलेलं आहे एडिटिंगचं. हा फक्त व्लॉग एडिट करायचा आहे, तो आता करीलच मी, आणि तुम्हाला 9 वाजता मिळून जाईल. पण त्याच्या व्यतिरिक्त माझ्या हिशोबाने एडिटिंगचं काम राहिलेलं नाही आहे. डाटा बॅकअपला टाकलेला आहे, तो कम्प्लीट करतो. आवरावरी थोडीशी राहिली ते करतो, स्क्रिप्टचं बघतो काय होतं आहे, आणि उद्याच्या बॅचेस रिशेड्यूल आहे ते सगळं करावं लागेल ते पण बघतो. आणि हे बोलता बोलता 5:30 वाजत आलेले आहेत, तर व्लॉग इथं थांबूयात आपण आणि भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, विसरू नका. सो गाईज, सी यू ऑन नेक्स्ट व्लॉग. टिल देन बी हॅपी, स्टे सेफ, की स्माइलिंग अँड ऑलवेज कीप लव्हिंग विथ वॉचिंग PC व्लॉग्स. Bye-bye.